नमस्कार, आप देख रहे हैं वीकेबी डिजिटल और मैं हूं काजल। महाराष्ट्र कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंडे ने विदर्भ के मुद्दों को लेकर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर निशाना साधा है। अतुल लोंडे का आरोप है कि देवेंद्र फडणवीस विपक्ष में रहकर स्वतंत्र विदर्भ राज्य की बात करते थे। वही सत्ता मिलने के बाद अब उन्होंने न सिर्फ पृथक विदर्भ राज्य की मांग बल्कि विदर्भ की समस्याओं से भी मुंह फेर लिया है। अधिवेशन की अवधि कम किए जाने को लेकर भी अतुल लोंडे ने शिंदे फडणवीस सरकार के खिलाफ गहरी नाराजगी जाहिर की है। महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, प्रणित ईडीचं जे सरकार आहे ते विदर्भाच्या न्याय हक्कांवर उठलेलं आहे असं दिसत आहे। हेच देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधामध्ये होते तेव्हा आम्हाला सत्ता द्या, सत्तेत आल्यावर 6 महिन्यात वेगळा विदर्भ करू अशा पद्धतीच्या घोषणा करत होते। सत्तेत आल्यावर हे विसरले। आता हेच देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधामध्ये होते तेव्हा सांगायचे की 2 महिने अधिवेशन झालं पाहिजे। आज ते 10 दिवसाचं अधिवेशन करत आहेत नागपूरमध्ये, जे 2 वर्षानंतर होत आहे। जेव्हा की विदर्भातला शेतकरी, तो सोयाबीनचा असो, तो कापसाचा असो, तो तुरीचा असो, अतिवृष्टीमुळे अडचणीमध्ये आलेला आहे। पीक विमासुद्धा त्याला व्यवस्थित भेटत नाही आहे, कंपन्या गायब झालेल्या आहेत। उत्तरदायित्व कोणाचं? नागपूरच्या मिहानमधून टाटा एअरबस गेला, मिहान अजूनही टेक ऑफ घेत नाही, रामदेव बाबाला स्वस्तामध्ये शेतकऱ्याची जमीन दिली, त्याचं काय झालं? असे एक ना अनेक बेरोजगारांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे, संपूर्ण महाराष्ट्रातले प्रश्न आहे। मग असं असतानाही वेंबलीच्या देटापासून ओरडणारे देवेंद्र फडणवीस आज स्वतःच्या हातात सत्ता असताना, किंवा 2014 ते 2019 ही होती, कधीतरी तुम्ही 6 आठवड्याचं अधिवेशन घेतलं नागपूरमध्ये की तमाशा मांडण्याचंच काम करता फक्त? त्यामुळे हे चालणार नाही, हे अधिवेशन निदान 4 आठवड्यांचं तरी झालं पाहिजे ही आमची मागणी आहे।